नमस्कार, मेट्रो न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना व सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा गणेश उत्सव सर्वांना सुखमय समृद्धिमय जाओ, हीच देवाचरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने उल्हासनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी खड्डे भरले, तसेच जनतेच्या मनातील कौल म्हणून भावी खासदार अशी बॅनरबाजी केली। मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करून शहरातील विद्रुपीकरण करण्याऐवजी बॅनरच्या खर्चात रस्त्यावरील खड्डे बुजवा अशी सूचना आमदार राजू पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांना केली होती। या सूचनेचे पालन करत मनसे कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने उल्हासनगरमधील फॉरवर्ड लाईन परिसरातून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असून, तसेच कार्यकर्त्यांनी उल्हासनगर शहरात असणारे मोठमोठे खड्डे बुजवणार असल्याची माहिती दिली आहे। दरम्यान कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे विद्रुपीकरण नको म्हणून चक्क टेम्पोवर बॅनर लावत मनसे भावी खासदार म्हणून बॅनर लावले आहेत, तसेच हा जनतेच्या मनातला कौल आहे असे वक्तव्य मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी केलं। यावेळी दिलीप थोरात यांनी हातात फावडा घेत स्वतः खड्डे बुजवण्याचं काम केलं आहे। आज सन्माननीय आमच्या महाराष्ट्र नवनीत सेनेचे नेते कल्याण ग्रामीणचे आमचे लाडके आमदार राजूदादा पाटील यांचा वाढदिवस होता, परंतु त्यांनी एक विनंती सगळ्यांना सहकार्यांना आणि कार्यकर्त्यांना केलेली आहे की वाढदिवस न करता, शहराचं विद्रुपीकरण न करता, बॅनर न लावता शहरामध्ये जर तुम्ही एक खड्डा भरवला तर शहरातील जनता तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतील। म्हणून खड्ड्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण शहरभर आम्ही खड्डे भरण्याची मोहीम आज राजूदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हाती घेतलेली आहे। राजूदादा भावी खासदार म्हणजे ज्यावेळेला मोदींच्या लाटेमध्ये नागरिकांनी मतदारांनी एवढी मोठी पसंती दिली होती, मोदी लाटेमध्ये देखील राजूदादांना भरघोस मतं पडले होते, म्हणून आज जनतेच्या मनातले राजूदादा आहे, जनतेच्या मनातला आज मी या ठिकाणी दाखवलेलं आहे बॅनरच्या माध्यमातून की राजूदादा आपकी बार, राजूदादा खासदार। यामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांचं खासदारकी आणि आमदारकी सगळ्यांनी बघितलेली आहे। जनता त्रस्त झालेली आहे, जनता बोलू शकत नाही, पण मतदानाच्या रूपातून सन्माननीय राजूदादांना खासदार करतील ही आम्हाला सर्वांना आम्हाला मनापासून शहराच्या सर्व नागरिकांना देखील याची अपेक्षा आहे की राजूदादा खासदार व्हायला पाहिजे। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अमरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1
तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।